राज्यातल्या शिक्षक पदभरतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे, कारण शिक्षकांची संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरची माहिती जुळत नसल्याने संच मान्यता रखडली होती। तुकडी आणि विद्यार्थी संख्या यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या म्हणजे संच मान्यता। या संच मान्यतेचं शाळा निहाय वितरण 20 मे पर्यंत होईल, तर शिक्षक भरतीच्या पोर्टलवर 15 जुलै पर्यंत रिक्त पद नोंदवावी लागणार आहेत, त्यानंतर मग शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल। दरम्यान शिक्षक भरतीचं संभाव्य वेळापत्रक काय आहे ते आपण बघूयात। 15 मेला विद्यार्थ्यांची आधार जोडणी झाल्यानंतर संच मान्यता अंतिम केली जाईल। 20 मेला शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहाय वितरण केलं जाईल। 15 जुलैला शाळांना शिक्षक भरतीच्या पोर्टलवर रिक्त पद नोंदवावी लागणार आहेत। 20 ऑगस्टला रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्याची मुदत असेल। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।